सन्माननीय गोरक्षनाथ खाडे साहेबांना विनंती करतो की आपण यथोचित मान सन्मान स्वीकारायचा आहे, आपला देखील इथे यथोचित मान सन्मान केला जाईल श्री गणेश क्रीडा संघाच्या वतीने. तर पुढच्या सन्मान मूर्ती असतील सकाराम भोईर यांचा देखील इथे यथोचित मान सन्मान केला जाईल. सन्माननीय किरण राव साहेबांचा देखील इथे मान सन्मान केला जाईल. गेम ऑन. मेगा फायनलचा पहिला चेंडू विष्णू सज्जा मोठा फटका खेळायचा होता. पहिले चेंडू वरती विवेक गायकवाडच्या अतिशय वेगवान गतीचा मारा विवेकचा. निखिल ऑन स्ट्राईक निर्धाव चेंडूची सांगता. तर तमाम क्रीडा रसिकांचं श्री गणेश क्रिकेट संघ मानकुले आयोजित जगदीश स्मृती चषक 2019 मध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. तर इथे मात्र मेगा फायनलचा सामना रंगतोय. जय श्रीराम वराडे विपक्ष जय हनुमान जुव्वेली. तर जुव्वेली संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आमंत्रित केलं वराडे संघाला फलंदाजीसाठी. वेगचा पुढचा चेंडू निखिलसाठी. एकदा इथे मात्र कोणती चूक होत नाही. कव्व पॉइंटला विश्वनाथ होते. मात्र पहिला धक्का लागेल जय श्रीराम वराडे संघाला. निखिल बॅक टू पवेलियन डीजे. आपल्या गेल्या नाहीयेत विवेकच्या षटकाचा विचार केला तर तीन चेंडू आतापर्यंत हाताळलेत. पुढचा चेंडू विवेकचा एकदा मोठा फटका. इथं मात्र शॉर्ट टर्मॅनला कोणती चूक होणार नाही. अविनाश झेल खाली होते आणि बॅक टू बॅक दुसरा धक्का लागतोय जय श्रीराम वराडे संघाला. नितेश बॅक टू पवेलियन. मात्र खूप दयनीय अवस्था पाहायला मिळते जय श्रीराम वराडे संघाची. मात्र बॅक टू बॅक दोन फलंदाज तंबूच्या आश्रयाला येतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजेश कोंडिलकर. काही गोलंदाजी करतोय विवेकचा जर विचार केला तर बॅक टू बॅक दोन गडी बाद केलं तिथं मात्र हॅट्रिकची संधी असेल. आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक सागर इरमाळीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर विवेकचा पुढचा चेंडू एकदा मोठा फटका खेळायचा होता. इथून मात्र फलंदाज बाद असेल आणि हॅट्रिक्स प्रस्थापित करते विवेक गायकवाड. आजच्या दिवसातील दुसरी विकेट हॅट्रिक विवेक गायकवाडच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर काय गोलंदाजी करतोय विवेक. अतिशय वेगवान गतीचा मारा. निश्चितच एकही धाव अद्यापही खर्च केली नाहीये. तर नवीन फलंदाज भानुदास मैदानाच्या आतमध्ये. विवेकचा पुढचा चेंडू एकदा मोठा फटका खेळतायत करण धुळे. हरेश तिथे होते पर्यंत एक धाव. धावांचा श्री गणेशा केला जातोय. पहिल्या षटक समाप्त आले. पहिल्या षटकात समाप्त धाव फलकावरती धाव आली होती. फक्त आणि फक्त एक धाव. डीजे त्याच दरम्यान सन्माननीय मनोहर मास्टर नवल मास्टर आणि मनोहर शेकटे साहेबांचं व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं देखील जगदीश स्मृती चषक 2019 मध्ये सहर्ष स्वागत.
पहिला चेंडू विश्वनाथचा खवळ टप्प्याचा चेंडू लॉंगॉनला करण झेल खाल करण येतील दूरवरून तोपर्यंत एक धाव एक ने धावफलक फोडो सरकते धावफलकावरती धावा लागल्यात त्या दोन धावा विश्वनाथ गोलंदाजी माकवती स्ट्रायकेंडला फलंदाज विष्णू विष्णूचा विचार केला निश्चितच पहिल्या दिवसामध्ये काय खेळ दाखवलाय अप्रतिम खेळ विष्णूच्या माध्यमातून पाहायला मिळाला तो मात्र मोठा फटका आडव्या बॅटने खेळलेत अजय धुळे ते थोडेसे फंबल झालेत तर अजय धुळेला बीट करून चेंडू जाईल बॅकवर्ड स्कोर एक रिझन क्लिअर करून पहिला दमदार चौकार त्याच दरम्यान सन्माननीय एकनाथजी मराठे साहेबांचं देखील इथे आगमन झालं त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहसे स्वागत इथून माझं फलंदाज बाद झालाय विष्णू खूप मोठा धक्का लागतो तो म्हणजे जय श्रीराम वराडे संघाला विष्णू बॅक टू पव्हिलियन डीजे मैदानाच्या आतमध्ये समीर फलकावरती धावा लागल्यात त्या सहा धावा ते मात्र दिशा पावी लागेल पंच आमचं लक्ष वेधून घेत असताना आपण तर धाव एकने धाव फलक पुढे सरकेल धाव फलकावरती धावा लागल्यात त्या सात धावा गोलंदाजी मागवती विश्वनाथ स्ट्रायकिंगला फलंदाज भानुदास भानुदाससाठी पुढचा चेंडू विश्वनाथचा एकदा हलक्या हाताने शेड्यूल करून काढले ऑन साईडला लॉंगोवरून क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एक धाव कम्प्लीट केली जाईल ते थोडस फेकी चांगली होती डायरेक्ट हिट स्टंपला झालं होतं असं कलेक्शन खराब पाहायला मिळतं तोपर्यंत दोन धावा दोनने धाव फलक फोटो सरकेल धाव फलकावरती धावा झाल्या ते नऊ स्ट्राइक एंडला फलंदाज भानुदास पुन्हा एकदा विश्वनाथ सज्ज गोलंदाजी माकवरती अतिशय वेगवान गतीचा मारा इथे मात्र चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क होत नाहीये काय गोलंदाजी केली आहे विश्वनाथने मागच्या सामन्यात देखील तीन धावांचं षटक हाताळलं होतं काय अप्रतिम गोलंदाजी दाखवत असताना जय हनुमान जुवेली संघाच्या वतीने अतिशय नावाजलेला खेळाडू अष्टपैलट खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं पुढचा चेंडू पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू इन एज लागते इनसाइड एज तुम्हाला डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता तोपर्यंत एक धाव कम्प्लीट केली जाईल दोन षटक समाप्त आले दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्यात त्या दहा धावा करण धुळे गोलंदाजी माकवती सज्जा बॅक टू बॉल चेंडू घेऊन काढलाय विश्वनाथ चेंडू वरती येतील थोडेसे फंबल झाले तोपर्यंत दोन धावांचा अवधी दोनने धाव फलक फुटे सरकेल धाव फलकावरती धावा लागल्यात त्या बारा धावा स्ट्रायकिंगला फलंदाज आहे भानुदास करण पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी माकवती भानुदाससाठी गतीमध्ये परिवर्तन स्लोव गतीचा चेंडू गतीमध्ये मिश्रण सातत्याने व्हेरिएशन्स दाखवत असताना करण धुळे प्ले स्पेलमध्ये चांगला बदलापूरचा वंडर बॉय म्हणून ज्याला म्हटलं जातं करण धुळे तुम्हाला चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी पुढचा चेंडू करण धुळेचा
एकदा गतीमध्ये परिवर्तन, काय गोलंदाजी करतोय निश्चितच. रोशनचा विचार केला तर काय गोलंदाजी करतोय, सातत्याने अचूक टप्पा आणि भेदक मारा. दहा फुलकावरती धावा स्थगित, दहा फुलकावरती धावा झाल्यात त्या 12 धावा. पुढचा चेंडू करणचा, एकदा बॅक टू द बॉलर चेंडूला खेळून काढलाय हरेश. चेंडू वरती येतील तोपर्यंत 2 धावा. त्याच दरम्यान सन्मान्य विष्णू गडगे साहेबांचं देखील ते आगमन झालं, त्यांचं देखील जगदीश स्मृती चषक 2019 मध्ये सहर्ष स्वागत. उमेश भोसले आपण आला असाल तर आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर ऑन साईडला चेंडू घेऊन काढलं होतं, तोपर्यंत 2 धावा इथून कम्प्लीट केले गेले. 2 धाव फलक पुढे सरकेल, धाव फलकावरती धावा झाल्यात त्या 16 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. डीजे थँक यू डीजे. अविनाश गोलंदाजी माकवती सज्ज, स्ट्राइकेंडला फलंदाज मोहन. चेंडू इथून मात्र एसटी रक्षक बीट झाले होते, मात्र चांगलं बॅकअप संदेशच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. चेंडू स्वैर आहे, अवंतर आहे, अवंतर स्वरूपात 1 धाव धाफलकावरती ऍड केली जाईल. 17 धावा धाफलकावरती अविनाशचा पुढचा चेंडू, एकदा मोठा फटका खेळायचा होता मात्र चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क होत नाही आहे. तो मात्र धावा फलकावरती धावा लागला तर फक्त आणि फक्त 17 धावा. तू जर प्रेक्षकां वाट पाहत असतील मोठ्या फटक्यांची, मात्र एकही मोठा फटका अजूनपर्यंत पाहायला मिळत नाही आहे. 17 धावा फक्त धावा फलकावरती लावल्या गेल्यात. नो चेंडू फ्री, एकदा ऑन साईडला चेंडू खेळून काढलाय. धावची संधी आणि फलंदाज बाद. धाव फलकावरती धावा झाल्या त्या 19 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवी, थोडस फास्ट जायचंय. पुन्हा एकदा अविनाश जय गोलंदाजी माकवती, फलंदाज रवी डावकुरे आताचा फलंदाज. तो मोठा फटका येतोय मिस टाइम स्ट्रोक आहे, चेंडू बरस काळ हवेते. 2 क्षेत्ररक्षक इथून माझा चांगला झेर खाली केला जातोय भूषणच्या माध्यमातून. अजून एक धक्का लागेल म्हणजे जय श्रीराम वराडे संघाला. डीजे
अक्षय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. थोडस फास्ट खेळा. सूर्य आपल्यासाठी थांबणार नाहीये, थोडस फास्ट. धावा झाल्या त्या 26 आणि 27 धावांची गरज आहे विजयासाठी. जय श्रीराम वराडे संघ, आपल्याला विनंती असेल की थोडस फास्ट जायचं आहे आणि लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. 27 धावांची गरज आहे विजयासाठी. आजचा मेगा फायनलचा हा सामना जगदीश स्मृती चषक 2019 हे पर्व. मी ते मात्र आभार मानीन श्री गणेश क्रिकेट संघ मानकुलीचे, ज्यांनी मला 4 दिवस समालोचन करण्याची इथे मात्र व्यासपीठावरती संधी दिली. ते मात्र जेव्हा या सामन्याचं दुसरं सत्र सुरू होईल तेव्हा निश्चितच मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतो. रोशन संत यांना मी मात्र थांबतोय, तुम्ही मात्र थांबू नका, तुम्ही एन्जॉय करत राहा. जगदीश स्मृती चषक 2019 मेगा फायनलचा सामना. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच ओमकार. तर 27 धावांचं मापक असं लक्ष ठेवलं आहे जोविली या संघासमोर वराडे या टीमने. तर 3रा आणि 4थ्या क्रमांक कशा प्रकारे दिला जाईल नक्कीच याचं मी वर्णन करेन. जर जोविली संघाने चॅम्पियनशिप पटकावली तर मानकीवली टीमला 3रा क्रमांक, आणि जर वराडे टीमने चॅम्पियनशिप पटकावली तर खरवई टीमला 3रा क्रमांक. सत्तावीस धावांचं लक्ष आहे, 24 चेंडू आणि अवघ्या 27 धावांचं लक्ष. स्ट्रायकिंग फलंदाज बदलापूरचा वंडर बॉय करण धुळे आणि नोस्टेकला फलंदाज अजय धुळे, ही विस्फोटक जोडी सज्ज होतोय. अजय धुळे आणि करण धुळे ही जोडी 27 धावांचं लक्ष आहे. गेम ऑन. पहिला चेंडू आकुर्ट बॅट चेंडू शॉटम पुल करतोय. Full and powerful, successful, beautiful, out of the park, big 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 shatkar, Karan Dhule cha bat madun. भले भले ते गोलंदाजा ना हुकरी चौकर षटकर मारी. ऐसा दोवेली गावचा करण धुळे बदलापुरात एकदम. थँक्यू सो मच. षटकार येतोय फलंदाज करण धुळेच्या बॅट मधून. ही ओळख आहे करण धुळेची आणि आपल्याच पहिल्याच चेंडूवरती आपली ओळख सिद्ध करतो या मैदानावरती. व्हाईटचा इशारा येतोय पंचांचा. अवंतरच्या स्वरूपात एक धाव मिळेल जोवेली टीमला. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 7 धावा धावफलकावरती. प्रचंड गर्दी आहे प्रेक्षकांची, परंतु प्रेक्षक थोडेसे निराश असतील कारण की एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. यावेळी अजून एक फटका आपण पाहतोय करण धुळेच्या बॅट मधून. लॉंग लॉंग बिग वे माइटी हिट मॅक्सिमम ह्यूज षटकार. भले त्या गोलंदाजाना हुकमी चौकार षटकार मारी. भले भले त्या गोलंदाजाना हुकमी चौकार. थँक्यू सो मच. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत सूर्यकांतजी बैकर साहेब आणि दिलीप शेठ बैकर साहेब यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असणार आहे. एक मोलाचं योगदान दिले स्पर्धेला यशस्वी बनवण्यासाठी. याच साठी केला होता अट्टास की शेवटचा क्षण गोड व्हावा. नक्कीच क्षण गोड होताना आपण पाहतोय. यशस्वी क्रिकेट स्पर्धा संपन्न होताना पाहतोय. अजून एक चांगला फटका हेलिकॉप्टर उडवला आहे.
जेलची संधी आणि सोप्पा जेल टिपला जातोय करण धुळे बॅक टू द पवेलियन. पहिला मोठा धक्का बसतोय जोवेली या टीमला. खूपच रोमांचक आहे कसा सामना. एक चेंडू आणि थँक्यू. तर या दरम्यान आमचे समालोचक मित्र जवळचे मित्र महेश धुळे अर्थातच मॅडी स्वागत आहे तुमचं या पण मंचावरती. गेले 3 दिवस अप्रतिम समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं. नक्कीच ढोके ते स्पर्धा सुरू आहे आणि ती स्पर्धा आजपासून सुरू आहे. त्या स्पर्धेमध्ये आजसुद्धा आपण त्यांचा आवाज ऐकला. महेश धुळे या पण व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. अजय ऑन स्ट्राइक चांगला फटका आपण पाहतोय. सुरेख टायमिंग करतोय. घुटना टेक तमाशा टेक चेंडू सीमा पलीकडे पंचांचा इशारा येतोय. अजय धुळे ब्रँडेड फटका चौकार. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. 17 धाव धावपलकावरती आहेत. स्विच इट करण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज बीट, यष्टीरक्षक बीट, शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक बीट चेंडू सीमा पलीकडे चौकार. खूपच 21 धाव धावपलकावरती विजयासाठी फक्त 6 धावींची गरज. शफल झाले होते फलंदाज. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावपलकावरती जय हनुमान जोवेली या टीमची 18 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करतोय जय हनुमान जोवेली संघ. विजयाच्या उंबरट्यावरती जोवेली संघ. तर नक्कीच ज्यांनी या स्पर्धेसाठी मालिकावीरचं पारितोषिक दिलंय श्री विश्वनाथजी म्हात्रे आणि महेशजी जाधव यांचा विशेष आभार. उत्कृष्ट फलंदाजची ट्रॉफी आणि बॅट श्री अशोकजी मिनमिने साहेबांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेली आहे. उत्कृष्ट गोलंदाजची ट्रॉफी आणि ब्रँडेड शूज आदरणीय श्री निसारजी शेख. तसेच या संपूर्ण स्पर्धेसाठी चेंडू जे आम्हाला पुरस्कृत केलेले आहेत आदरणीय राजन धुळे, श्री गुरुनाथजी इरमाळी, श्री प्रवीणजी धुळे, आदरणीय राजेश धुळे, बाळा माळी, सूर्यकांतजी माळी, जगनजी नवले, प्रतीकजी पिसेकर, अंकुश कराळे, दिनेश भोसले, प्रशांत तुपे, पेट्रोलभाई आणि श्री दिनेश इरमाळी. आणि या स्पर्धेसाठी सामना फिनिश. सामना जिंकलाय जगदीश स्मृती चषकाचा चॅम्पियन संघ जय हनुमान जोवेली संघ. स्पर्धेसाठी ज्यांनी मोफत पाण्याची सोय केलेली आहे आम्हाला पाणी उपलब्ध करून दिलं. नवल मास्टर बाबूलाल, श्री आनंद चौगुले, श्री दिनेशजी भोसले, श्री नाजीमजी शेख आणि श्री रमेश मोकल या सर्व दानशूर दात्यांचं पुन्हा एकदा श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली यांच्या माध्यमातून विशेष आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेचे सर्वे सर्व आहेत सूर्यकांतजी बैकर साहेब आणि दिलीप शेठ बैकर यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा सोहळा आपण अनुभवला आणि प्रथम क्रमांक पटकावलाय या स्पर्धेमधील जय हनुमान जोवेली टीमने.